सांगली जिल्ह्यामध्ये आज सोमवारी तेवीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सहाशे त्र्याऐंशी नवे रुग्ण सापडले आहेत सांगलीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस मिरजेमध्ये त्रेचाळीस कोरोनाबाधितांची भर पडली आहे धक्कादायक म्हणजे खासदार संजय काका पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत दिवसभरामध्ये चारशे तेरा जण कोरोनामुक्त झाले असून आठशे आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सहाशे त्र्याऐंशी जणांना कोरोनाची लागण झाली आहे आटपाडी तालुक्यातील एकोणचाळीस कडेगाव तालुक्यातील एकोणसाठ खानापूर तालुक्यातील तीस पलूस तालुक्यातील अठरा तासगाव तालुक्यातील पासष्ट जत तालुक्यातील बेचाळीस कवटे महांकाळ तालुक्यातील सदोतीस मिरज तालुक्यातील बहात्तर वाळवा तालुक्यातील सदुसष्ट सांगली एकशे अठ्ठ्याऐंशी मिरज त्रेचाळीस असे मनपा क्षेत्रातील दोनशे एकतीस जणांचा समावेश आहे तसेच आज तेवीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे यामध्ये सांगली येथील एकोणतीस वर्षीय महिला बावन्न वर्षीय पुरुष चौसष्ट वर्षीय पुरुष एकोणतीस वर्षीय पुरुष साठ वर्षीय महिला सांगलीवाडी येथील पंचाहत्तर वर्षीय महिला मिरज येथील सदोतीस वर्षीय पुरुष सत्तर वर्षीय पुरुष चौतीस वर्षीय पुरुष पंचेचाळीस वर्षीय महिला चिकुर्डे सत्तर वर्षीय पुरुष कुपवाड येथील पन्नास वर्षीय पुरुष तेवीस वर्षीय महिला खरशिंग येथील त्रेसष्ट वर्षीय महिला इस्लामपूर येथील एक्कावन्न आणि पासष्ट वर्षीय पुरुष ढवळवाडी येथील अठ्ठावन्न वर्षीय महिला वळसंग येथील साठ वर्षीय महिला कापरी येथील पंचाहत्तर वर्षीय महिला कांदे येथील सत्याऐंशी वर्षीय पुरुष कसबे डिग्रज येथील ऐंशी वर्षीय पुरुष लोणारवाडी येथील सत्तर वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर जयसिंगपूर येथील एक्क्याऐंशी वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे आज मितीस नवे रुग्ण सहाशे त्र्याऐंशी उपचाराखालील सात हजार पाचशे सत्तेचाळीस बरे झालेले नऊ हजार चारशे अष्ट्याहत्तर मृत सहाशे त्र्याऐंशी एकूण कोरोनाबाधित सतरा हजार सातशे आठ चिंताजनक प्रकृती आठशे आठ दिवसभरातील कोरोनामुक्त चारशे तेरा अशी नोंद झाली आहे अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे